मुंब्र्यामध्ये 400 हिंदूंचं धर्मांतर झाल्याचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भामध्ये पुरावे मागितले. तसंच 4 जणांचं धर्मांतर झाल्याचं दाखवा, मी राजीनामा देतो असं खुलं आव्हान सुद्धा आव्हाडांनी दिलं. दरम्यान गाझियाबादच्या पोलीस अधिकाऱ्यानं धर्मांतराच्या बाबत केलेलं वक्तव्य खरं आहे की खोटं हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगावं, अन्यथा 1 जुलैला मुंब्रा बंद करण्याचा इशाराही आव्हाडांनी दिलाय. त्या हिंदू धर्माचा अपमान करणारे कोण आहेत की 400 हिंदू पोरं गेले? काय पुरावा आहे? द्या पुरावा, मी पुरावा मागतो. मी आज त्यांना सांगतो, चार पोरं जरी दाखवा तरी मी राजीनामा द्यायला तयार आहे. ठाण्याचे CP जयजीत सिंग यांनी महाराष्ट्राला सांगावं की गाझियाबादमधनं ज्या IPS ऑफिसरने भाष्य केलं आहे ते खरं आहे की खोटं आहे, नाहीतर पुढच्या 1 जुलैला आम्ही मुंब्रा बंद करू.